गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी गिरगाव चौपाटीवरती आहेत. गोविंद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले आहेत. गणेश विसर्जन कशा पद्धतीने सुरू आहे सध्या तिथं? नक्कीच भक्तांचा एक महापूर लोटलेला आहे म्हणता येईल. आणि त्याचबरोबर गणेश मंडळं जे आहेत मुंबईतली वेगवेगळी ती मंडळं जी आहेत ती या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येत आहेत. आता पोपटवाडीचा चिंतामणी असेल किंवा या ठिकाणी भाजी मार्केटचा अमृतराजा असेल किंवा महालक्ष्मीचा राजा असेल खताच्या वाडीचा राजा असेल ही सगळी जी मंडळं आहेत या मंडळाच्या विसर्जनासाठी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईचा जो राजा आपण म्हणून ओळखला जातो जो गणेश गल्लीचा त्याचं विसर्जन झालेलं आहे. आणि खास करून या सगळ्या विसर्जनाचा ह्याचा माहोल पाहण्यासाठी त्याचबरोबर आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तेही या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ते सगळ्याचे लोक आहेत भक्तजन आहेत किंवा मुंबईकर आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले ते पाहायला मिळत आहेत. आणि गणपती बाप्पा मोरयांच्या घोषणांच्या जयघोषात या ठिकाणी वेगवेगळी मंडळं असतील मुंबईकर असतील आपापल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर आल्याचं सध्या चित्र दिसतं आहे. आणि मुंबईतली जी सगळी जी वेगवेगळी मंडळं आहेत त्यांच्या गणपती विसर्जनाची मोठी रांग ही लागल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोविंद तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तेव्हा गिरगाव चौपाटीवरती काय स्थिती आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी आपल्याला सांगितलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे